आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दल जाणीवपूर्वक मी जाणीवपूर्वक हा शब्द वापरते, ते जाणीवपूर्वक बोलत राहतात. आता हे सगळे महाराज हे जुन्या काळातले आदर्श, नव्या काळातले आदर्श कोण? तर नितीन गडकरी साहेब. चला बाबा, चला बाबा, तुम्हाला छत्रपतींची काही घेणं देणं नाही, तुम्हाला गडकरींबद्दल प्रेम आहे असं आपण गृहीत धरू. पण जर भाजपला गडकरीबद्दल प्रेम आहे तर मग मोदीला दुसऱ्या पंतप्रधान का केलं आणि गडकरीला त्या मध्ये टाकून दिलं? तुम्ही म्हणताय की गडकरी भाई माणूस, गडकरीची माती भाजपने का केली असं सांगा होते त्यांनी. मुळात भाजपची जी पद्धत आहे वागण्याची, ती प्रत्येकाला वापरा आणि टाकून द्या, वापरा आणि टाकून द्या. भाजपा त्याच्या पुढे जात नाही, भाजपाने ज्यांच्याशी हात मिळवणी केली त्या प्रत्येकाला भाजपने संपवण्याचा प्रयत्न केला. मग ते नितीश कुमार असतील, ते साऊथ इंडिया पार्टी असतील, ते तृणमूल काँग्रेसचा प्रयत्न असेल, इकडे अखिलेश असतील, पण हे सगळे लोक सावध झाले, हे सगळे सावध झाले. महाराष्ट्रातले मात्र सावध झाले नाही. महाराष्ट्रामध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या सोबत असून राजकारण भाजपाने केलं आणि राजू शेट्टीला वेगळं पाडलं आणि सदाभाऊ खोतला पक्ष घेतलं, सदाभाऊ खोतला भंडक मारला आणि तिकडे राजू शेट्टीचा पराभव केला. अरे पण आता सदाभाऊ खोत कुठे आहेत? कुणी असेल इकडे स्वाभिमानी शेतकरी संघटना किंवा शेतकरी संघटना किंवा रयत क्रांती परिषदेचा किंवा खबऱ्यांपैकी जरी कुणी असेल, नसला फोन तर मी येते सदाभाऊचा. सदाभाऊला फोन करून विचारा की भाऊ कुठे आहात तुम्ही? भाऊ धारा करायले, भाऊ धारा करायला चालले, भाऊ शेताला चालले. भाऊला म्हणलं भाऊ कसे आहे असं, भाऊ तुला काय तुला सांगून राहिले काय दिले नंतर काय खरंच नाही. म्हणलं भाऊ तुम्ही काल काय रेडे बिडे म्हणला, हे त्याच्या आईला काय तर चुकलंच गेलं बाहेर तोंडात ना, जाऊ दिली गेलं गेलं घेतलं तो बरं झालं. म्हणजे कमाल आहे, सदाभाऊ खोदला तुम्ही पद्धतशीर वापरून घेतलं, बाजूला टाकलं, तुम्ही तीच गोष्ट प्रहार सोबत केली, बच्चू भाऊला तुम्ही सोबत घेतलं आणि बच्चू भाऊला डॅमेज करायचा प्रयत्न केला. रवी राणा ज्या वेळेला बच्चू भाऊ बद्दल बोलला की आम्ही गुवाहाटीला जाऊन खोके घेऊन जाणारे लोक नाही, रवी राणा असेच बोलत नाही. रवी राणाला करून बोलायला सांगितलं जात आणि बच्चू भाऊची इमेज डॅमेज केली जाते हा भाजपचा यूएसपी आहे. भाजपने असं प्रत्येकाला वापरून घेतलं, तसे भाजप आमच्या 40 सुकार भावांनाही वापरते. मग ते म्हणला सुषमाताई तुम्ही फार बोलताय. आणि काय बोलते दादा? अरे भाऊ आमचे असले वाद आहेत मला माहितीये. आता भाऊ जर आमचे सुकार असतील, आगाव असतील आणि भाऊयांना बिचारे हिशोब देत नसतील तर किमान बहिणीने कान पकडून विचारलं पाहिजे आणि हिशोब मागितला पाहिजे की बोल मिटल तू काय केलं, तुला हिशोब सांगावा लागेल. शिवाजी राजांच्या संस्थेत मी स्वतः एक गोष्ट नोकरी केली, मी इथे